तर पुढची आणखी एक बातमी येते याच कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या दृष्टीने, कारण इकडे अभिजित बिचुकले देखील आता इच्छुक आहेत. दोनच दिवसात अभिजित बिचुकले निवडणूक लढवण्यासंदर्भातला निर्णय घेणार आहेत. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी अभिजित बिचुकलेंनी आता इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे ही निवडणूक आता चांगलीच चर्चेत आलेली आहे. आधी भाजपने जाहीर केलेला उमेदवार, त्यानंतर शिवसेनेची नाराजी आणि आता अभिजित बिचुकले यांच्या संदर्भातली ही बातमी. अगदी दोन दिवसामध्येच अभिजित बिचुकले या संदर्भातला निवडणूक लढवण्यासंदर्भातला निर्णय घेतील, त्यामुळे ही निवडणूक आता तिरंगी होते का चार उमेदवार, तीन उमेदवार, दोन उमेदवार, या संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.